नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव म्हणून तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पेठ गावामधील कोथळीगडाला. तर आपल्याला बरेच जण आहेत, त्यांची आता आपण ओळख करून घेऊया. मयूर, आपल्याबरोबर मयूर आहे, प्रदीप आहे, आणि आपला चॅम्पियन आयुष आणि श्रुती आहे. आयुष, तुझ्या हातातलं दाखव काय आहे तुझ्या हातामध्ये. हे बघा, आज आम्ही इकडे आलो आहोत कोथळीगडला, आणि आता वृक्षारोपण करत जाणार आहे. ही जांबाची झाडं आणलेली आहेत आम्ही. जवळजवळ 20 झाडं असतील, तर जिथे झरे असतील त्या झऱ्याच्या बाजूला आम्ही लावत जाणार आहे. तर तुम्ही कुठल्याही ट्रेकला याल किंवा कुठेही जाल, निसर्ग आपल्याला एवढा देत असतो, पण आपण सुद्धा निसर्गाला काही द्यायला पाहिजे आणि वृक्षारोपण करायला पाहिजे. त्यासाठी आता आम्ही हे करत आहोत. तर आता आपण पुढे जाऊया आणि पूर्ण गड बघूया. या कोथळीगडला पेठचा किल्ला असेही संबोधले जाते. याची उंची 472 मीटर म्हणजेच 1550 फूट उंचीचा आहे. तालुका कर्जत, जिल्हा रायगड आणि जवळचं गाव पेठ. या किल्ल्यावर तुम्हाला रस्त्याने यायचे झाल्यास मुंबईपासून 90 किलोमीटरच्या अंतरावर, पुण्यापासून 129 किलोमीटरच्या अंतरावर व कर्जतपासून फक्त 27 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. कर्जत रेल्वे स्टेशनला जर तुम्ही उतरलात तर कर्जतून कोठिंबे आणि आंबिवली गावी बसने जाता येते. तेथून साधारणतः 4 ते 5 तासात गडावर पोचता येते. रायगड तालुक्यात कर्जत पूर्व रेल्वे स्टेशनपासून कशेळी मार्ग जाणारी आंबिवली बस आहे. आंबिवलीजवळ एक छान तळं आहे, तेथून आपल्याला चढ लागतो. 3 किलोमीटरवर पेठगाव लागतं. कोठेगडचा हा पायथा आहे. आम्ही सकाळी 4 वाजता घरातनं निघालो आणि पावसाळ्या दिवस असल्यामुळे रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे आम्हाला 3 तास लागले पोचायला. 7 वाजता आम्ही तिथे गाडी लावली खाली आणि या अशा रस्त्याने आम्ही आलो आहे. तुम्हाला रस्ता समोर दिसत असेल, इथपर्यंत कार येऊ शकणार नाही, पण बाईक तुमच्याकडे असेल तर बाईक पेठवाडीपर्यंत तुम्ही बाईक नक्कीच चढू शकता. आणि आजूबाजूचा परिसर आपण बघूया. आपलं आज लक सगळ्यात खूप चांगलं आहे, कारण आता क्लिअर वेदर मिळालं आहे, खूप सुंदर नेचर दिसतं आहे. पेठ गावातून पाऊल वाटेने वर चढत गेल्यावर कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा थेट समोर येतात. प्रथम देवीची गुहा व पाण्याचे टाक लागते, नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा लागते. भैरोबाच्या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम स्तंभ आपल्याला दिसून येतात. गुहेजवळ किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी भुयारात पायऱ्या खोदलेल्या आहेत. आता आम्ही पेठ गावाच्या जवळ आलो आहे. आम्ही पहिल्या पठारावर आहोत. आपल्याला मागे दिसतोय हा कोथळीगड आहे, जो वरती तुम्हाला असा सुळका दिसतोय, त्या सुळक्याच्या वरती जायचं आहे आपल्याला. आयुष आहे आपल्याबरोबर आणि आयुषने काहीतरी सरप्राईज आयटम मला दाखवायला आणले, ते आता आपण बघूया. आयुष, काय आणले तू, दाखव मला तुझ्या हातामध्ये. विला क्रॅप, भारी रे. हं, दाखव असं वर्ण. ओहो, तर नाही घाबरला नाहीस तू पकडायला. हां, तर कोणी शिकवलं पकडायला. तू थोडं आयुषी आपण फिरकी घेतली. इकडं तुम्हाला समोर दिसतोय हा कोथळीगड. आता आयुष सगळ्यात मोठं काम करतोय. आयुष काय करतोय दाखव. अरे वा वा वा, मस्त. आता आपल्याकडे एवढी झाडं आहेत अजून. तर झाडं लावताना मेन बघायचं एक कुठल्याही झऱ्याच्या बाजूला तुम्ही लावा, कारण झाड का आपल्याला काय फक्त 1-2 महिने टिकवायचं नाही आहे, पूर्ण 12 महिने टिकलं पाहिजे. आता याच्या जो बाजूला बघितलं ते झरा आहे, तर पाण्याचा सोर्स आहे त्याच्या बाजूला. मग आम्ही इथे झाड लावलेलं आहे जेणेकरून त्याला पाणी कंटिन्युअस खालना मिळत राहील. आयुषने झाड लावले. आयुष, तू नाव नाही लिहिलं याच्या. हां, नाव नाही लिहायचं का. चला पुढे जाऊया आपण.
चांगली गोष्ट ही आहे की रविवार असून फक्त आम्हीच 5 जण आहोत आणि आता भरपूर आपण वर आलेलो आहोत. तुम्हाला मागे दाखवतो कोथईगड. हा जो दिसतोय तो कोथईगड, त्याच्यावरती आपण सुळक्या जाणार वरती. जबरदस्त अजून थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे पुढे. पूर्ण आतनं कातळातनं जिने कोरलेले आहेत, तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तर कुठलाही क्षण मिस करू नका. तर एकदम जवळ आलो आहे गडाच्या पायथ्याशी आलो आहे आपण. हा जो दिसतोय मागे तो गड आहे. आणि खाली आपण नाश्त्याची आणि जेवणाची ऑर्डर दिलेली आहे, त्यांचं नाव आहे विलास गवारी. तर त्यांच्या पहिले आपण घरी जाणार आहोत आणि कांदा पोहे त्यांना सांगितले बनवायला, ते आपण खाऊ, जरा एनर्जी येईल चढायला. मग वरती आपण सुका चढू, मग खाली उतरल्यानंतर आपण जेवण करू आणि परती या प्रवासाला लागू. तर चला तर मग वरती जाऊया. आता आपण जे गाव आहे पेट गाव तिथे आलेलो आहोत. असं छोटंसं गाव आहे आणि हे समोर जे कौलारू घर दिसतंय तिथे आपली जेवायची सोय आपण केलेली आहे. आणि तिथून आपल्याला वरती मागच्या साईडने जाऊन वरती हा गड जिंकायचा आहे. तर चला. पाऊस बिलकुल नाही लागला आहे, त्याच्यामुळे भरपूर घाम आलेला आहे. पण पाऊस न आल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की आम्हाला क्लिअर एकदम स्काय मिळालं आहे, त्याच्यामुळे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी खूप सुंदर झालेली आहे. तर आता पहिले नाश्ता करूया, थोडंसं रिलॅक्स होऊया आणि मग गड चढायला लागूया. आपण विलास गवारी दादांच्या घरी आलेलो आहे, हे आमचं घर आहे. या दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विलास लारण गवारी. विलास गवारी. गवारी. बर, आता तुम्ही इथे मला सांगा तुमचं घर पहिले आपण बघूया, मग तुमच्याशी बोलूया. या, तुमचं पहिले घर दाखवा सगळ्यांना. हा हॉल आहे का? हॉल आहे. अरे वा. या वहिनी. नमस्कार वहिनी. आणि दोन मुलं का? काय नाव दोघांचं? अरे वा. मला एक चांगली गोष्ट आवडली की पूर्ण नाव त्यांनी सांगितले. आपल्या डोळ्यात अमोल, विकास, विलास, बस एवढंच फक्त. चला आता आपण घर पहिले दाखवा तुमचं. हा हॉल आहे आणि ही एक रूम आहे. अरे वा मस्त मस्त मस्त. आणि आतमध्ये किचन आहे का? अरे वा. स्वयंपाक घर इकडे. वा 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 वा. सगळ्यात बेस्ट स्वर्गचं जेवण जे आपण म्हणतोय चुलीचं जेवण हे बनवतायत. एकदम सुद्धा आम्हाला दादा आणि याचंच जेवण पाहिजे. बरं का? चुलीवरच पाहिजे आम्हाला. गॅस बीस काय नको. गॅस आहे का तुमच्याकडे? गॅस वरच नको आम्हाला. आम्हाला चुलीवरच पाहिजे. सुंदर. चुलीवरचं जेवण आहे. आणि हा जो आपल्या चेहऱ्यावर लाईट पडतोय हा लाईट लावलेला नाहीये. जुन्या काही झरोके असायचे, तुम्ही वरती बघू शकता. कौल जे आहेत ते फक्त तेवढा कौल त्यांनी ओपन ठेवलेला आहे. वरती जे कौलांचं घर आहे ते एक कौल फक्त त्यांनी ओपन ठेवलेलं आहे, त्यामुळे एवढा लाईट पडतोय प्रकाश. म्हणजे तुम्हाला ट्यूबलाईटची गरजच नाही आहे खरं तर. सुंदर सुंदर एकदम मस्त. जबरदस्त. अजून आपण घर बघूया त्यांचं पहिले. अरे वा. अजून एक रूम आहे इथे. हे काय छोटं किचन का? गॅस वर बनवण्यासाठी. अरे वा. पण आम्हाला गॅस नकोय बरं का? आम्हाला चुलीवरच पाहिजे. चुलीचा वास लागला पाहिजे भाताला आणि सगळ्या आमटी डाळीला. बस बस. चांगलंय चांगलंय. आता तुम्ही मला सांगा किती वर्षापासून इथे राहताय? आम्हाला तरी आडला वडला पासून आम्ही इथेच राहतो. म्हणजे वडिला वडील तुमचे इथे होते? वडील आता वरती गेले. बरं बरं बरं. आता ही मला सांगा इथे तुम्हाला सुविधा गवर्नमेंट कडनं काय काय आहेत? काय काय सुविधा नाही आम्हाला. मग तुम्हाला पाणी भरण्यासाठी कुठे जायला लागतं? किलोवर घेतो आम्ही मे महिन्यात. तर सध्या आम्हाला इथेच पाणी असत. मे महिन्यात चिपळूण आल्यावरून गडावरून पाणी घेतो. बर बर. सगळं पाणी आणायला गडावरून मे महिन्यात. बर बर बर. आणि लाईटची सुविधा किती वेळ लाईट जातात? लाईट कधीतरी जाते. बर. लाईट 24 तास असतात लाईट. आणि पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये कधीतरी जाते, अशी गेली तरी लगेच येते. बर. आणि तुम्ही आता इथे जाणार, किती जणांची सोय इथे जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी करू शकता? 50-100 लोकांची. 100 लोक इथे मावू शकतात? म्हणजे बाहेर तुमची सोय आणि इथे
तिथे. बरं बरं. आणि टॉयलेट बाथरूमची सोय कशी करता आतमध्ये मागच्या साईडला? बरं. आता तुम्ही काय काय जेवण प्रोव्हाइड करता हे पण सांगा. डाळ भात भाजी पापड लोणचं दोन भाज्या. बरं, हे झालं व्हेज. आणि नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज मध्ये फक्त चिकन भाकरी. बरं, अरे वा वा, सुंदर. आणि नाश्त्याला काय असेल? नाश्त्याला कांदा पोहे, मॅगी, कांदा भजी. बरं, हे बनवतो उपमा. मस्त मस्त. जकास. आता फक्त मला तुम्ही, आता दर्शक बघतायत तुम्हाला, तर तुम्ही फक्त तुमचा मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. 98-23-57-22-08. परत एकदा सांगा. 98-23-57-22-08. आपण पहिले तर यांचे धन्यवाद म्हणूया की आता आपण जेवण तर करणार. मी एकदा इथे येऊन गेलेलो आहे, मला या वहिनींच्या हातचीचं टेस्ट माहितीच आहे. तर आता आपण पहिले किल्ल्यावर जाऊन येऊया, तोपर्यंत जेवण रेडी होईल. आणि तुम्हाला मेन सांगायचं इथे की इथे फ्रेश खवा मिळतो या गावामध्ये, तर तुम्ही जर इथे आलात तर इकडनं खवा नक्की घेऊन जा. तर आपण ऑर्डर दिली आहे 3 किलो खवायची, तर खवा आपण इकडनं घेऊन जाणार आहे. तुम्ही सुद्धा याल तेव्हा खवा नक्की घेऊन जा इकडनं. तर आता आपण गडावर जाऊया. तर आपण निघालो आहे मेन ट्रेक करायला. प्रदीप, हाय हाय. आपला चॅम्पियन काय ऐकत नाही, तो काय थांबत नाही. आपला आयुष, आयुषा काय रे, आपण टीम मध्ये, आपल्या टीम मध्ये थांब. एकटा 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 कुठे चालला पुढे? मग काय काय पकडलं सांग आता तू. काय काय मिळालं तुला मध्ये? खेकडा, खेकडे, एक कॅटफिश. बस एवढंच. 3 खेकडे आणि कॅटफिश. त्याचं काय करणार आता? काय नाही काय नाही ना. काय अक्वेरियम तयार करतोय घरी आता? गुड गुड. जाताना आपल्याला किल्ले पेठची आपल्याला पाटी लागलेली, ती आता आपण बघूया. कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला 19 किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला 22 किलोमीटरवर असलेला एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढलेले आहेत. गुहेमध्ये एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगर रांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. मित्रांनो, आपली आता चढाई चालू झालेली आहे. मला मागे गड दाखवायचे मला. पहिले तर नजारा बघून घ्या, हा ब्युटिफुल. आता सगळ्यात मागे जो दिसतोय तुम्हाला ढगांमध्ये, हा जो दिसतोय तो सिद्धगड आहे. त्याच्यानंतर हा जो खाली येऊन पुढच्या साईडला थोडासा असा सुळका वर आलेला आहे तो पदरगड आहे. आणि इथून हा जो आहे पूर्ण भीमाशंकर आहे. भीमाशंकर बघा इकडनं केवढी मोठी रांग आहे. कोथळीगडला आपण चढत आहोत. आणि आता चढताना आता आपल्याला पहिला दरवाजा लागलेला आहे, तुम्ही मागे बघू शकता. हा जो आहे तुम्हाला दरवाजा दिसतोय. थोड्याफार इथे पायऱ्या शिल्लक आहेत, ह्याच्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे. आता पूर्ण किर्द जंगलातनं जायचं आहे आपल्याला. पूर्ण घनदाट झाडी आहे. आता इथे एक बॅनर लागलेला आहे, अवॉइड प्लास्टिक डेंजर. चांगला बोर्ड आहे. कोणी कुठल्याही ठिकाणी जाल तर प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा. आणि जर प्लास्टिकची बॉटल किंवा प्लास्टिकची बॅग तुमच्याकडे असेल तर इथे कुठेही निसर्गामध्ये फेकू नका. तुमच्याबरोबर त्या गोष्टी जर आणू शकता तुम्ही परत पण घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे परत त्या बॅगेत भरा आणि रिटर्न घेऊन जा. चला ह्याच्या वरती जायचंय. तो तिथे झेंडा पण दिसतोय या इकडे. हे बघा इकडनं क्लिअर दिसतोय तो सिद्धगड, पदरगड आणि पूर्ण भीमाशंकरची वॉल. मयूर, आपण स्वर्गामध्ये आलो असं वाटतंय आता मला. हां, हेवन हेवन. दुसरं काय अजून? मग काय बघ, कसलं आहे बघ ना यार, क्लास आहे, जबरदस्त. आपण सुळक्याच्या बरोबर बेसला आलोय खाली. हे बघा इथे तोफ ठेवलेली आहे आणि इथे एक तोफ आहे. तुम्ही तोफबद्दल जर सांगायचं झालं तर दारूगोळा जो आहे तो इकडनं टाकला जायचा.
आणि इकडनंही वात लागलेली असायची आणि इकडनंही वात पेटवायची. आपल्याबरोबर एक इकडचे आत्ता रहिवासी आहेत, ते आपल्याला याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगतायत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव काय? रघुनाथ. रघुनाथ, आता तुम्ही इथेच राहता का? हो, आम्ही इथेच राहतो या गावात. बरं, आज आम्हाला इकडं सांगा, पुण्याची वाट तुम्ही जे मगाशी मला सांगत होती ती कुठनं जाते आणि कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो? गावातून गेले का सरळ असं खालून गेलं ना का सरळ रस्त्याने जायचं, घाटाने वर जायचं, तिकडे वरती गाव आहेत भरपूर. कुठली गाव आहे सांगताय? तोरण आहे, वांद्रे आहे, पडरवाडी आहे, गाव आहेत. तिथून ते पुणाजीला लागत. बरं, इथून त्या तिथपर्यंत जायला किती वेळ लागेल सांगा? दीड तास लागतो आम्हाला. दीड तास? मी तुम्हाला 3 तास लागणार. बरोबर, म्हणजे खडतर आहे का वाट? खूप का सोपी आहे? सोपी आहे असं आपलं. आता तुम्ही आला ह्या घाटांवर ना, अशीच आहे. बरं बरं बरं. वाटेत आणि पाण्याची सोय आहे का? पाण्याची सोय आहे ना वाटत. वाटेत पाण्याची सोय तिथे का? नाचला हाऊ दे तिथं. म्हणजे पुण्याकडनं जे येतात लोक त्यांच्यासाठी वाट स्पेशली आहे, म्हणजे कारण आता आम्ही मुंबईवरनं आलो आहोत त्यामुळे आम्हाला ती वाट माहित नाही म्हणून तुम्हाला. आता तिकडची लोक आल्यात ना 7-8 जण. बरं, आता पुण्यावरनं आलेत का? हो आले. त्या वाटेला आणि काय नाव आहे का? त्या वाटेला नाव आपला घाट आहे, त्याला घाट म्हणतात. घाटच फक्त म्हणतात का? बरं बरं. म्हणजे बरं, आणि कुठनं आहे त्याच्या खालनं जाऊन कुठनं वाट निघते ती या डोंगरात ना? हा सरळ आहे. आता ह्या डोंगराने गेलं ना. बरं, हे बघा तिथे आरतीचे बघा हे समोरच. हा हा हा. समोरची लाईन नाही का दिसते अशी? बरं बरं बरं. लाईन रस्ता आहे पण असं एवढं हा पूर्ण हा डोंगर चढून जायला लागतो? नाही, सपाट हा आखा डोंगर चढून जायला लागतो. पण अशीच आडवी तिडवी वाट आहे. आपले गुरे, आपले गुरु येतात रस्त्याने त्या. अरे वा, म्हणजे आहे सोपी आहे म्हणजे. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. तर आपल्याला आता ही माहिती मिळाली आहे की पुण्यावरनं जे लोक येतील त्यांच्यासाठी एक वाट आहे. आता आपण वरती जाऊया. आपल्यावर प्रदीप आहे. प्रदीपला काही क्लाइम्बिंगच्या काही रूट्स माहीत आहेत, तिथपर्यंत आपण जायचा प्रयत्न करूया. प्रदीप, प्रदीप मला सांग आता इथून तू कुठल्या रूट्स दाखवतोय? क्लाइम्बिंगच्या कुठल्या रूट्स आहेत इकडनं? मागच्या साईडला काही आहेत का? क्लाइम्बिंग रूट आहे ना एक्झॅक्ट याच्या पलीकडे. तर आपण आता गुहा बघूया. पाण्याचे टाके आहेत आणि मग त्या गुहेच्या थोडं पुढे गेल्यानंतर तिकडनं क्लाइम्बिंग रूट्स आहे, तो बघूया. बरं ठीक आहे, चालेल. चला तर मग आता आपण जाऊया. किल्ल्याच्या उजव्या साईडला काही पाण्याचे टाक आहेत, ते आपण बघूया. आता किल्ल्याचा इतिहास बघायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रसाठा ठेवण्यासाठी करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्र्यंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्याकरता गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याच्या मुंशी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल काजर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. आपण आता जो सुळका आहे त्याच्या भोवती 360 डिग्री जायचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही बघू शकता इकडे हे 7व्या नंबरचं टाक आहे पाण्याचं, त्या बाजूने जातोय आपण. फितूर झालेला काझी हैदरला 70,000 रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्र्यंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून येण्याचा अयशस्वी प्रयास केला. त्याच्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले. हे जे आपल्याला दिसतंय धान्य गोटार आहे. सगळ्यात जबरदस्त म्हणजे आपल्याबरोबर आपला चॅम्पियन आयुष आपल्याबरोबर येतो इकडनं. आयुष, बिअर ग्रिल एकदम शांत डोक्याने पाय बघून ठेवायचे आणि रॉकला चिपकून जायचं, ठीक आहे? चलो. कर्जतून खेड कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळघाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिद्धगड, मणिकगड, पिशागड, पदरगड असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो.
पूर्ण कातळे वरपर्यंत असा. तेव्हा इकडनं क्लाइंब करताना एकाचा मृत्यू झालेला आहे. इथे मृत्यूची डेट दिलेली आहे, 1995 साली झालेला आहे, 11/6/1995. त्यांचं नाव आहे नितीन चिंतामण हर्डीकर. त्याच्यामुळे डेंजर स्पॉट्स आहेत, त्यामुळे सांभाळून जायचं एकदम. अजून एक पाण्याचं टाक मिळालंय. ही जी गुहा आहे, तर प्रदीप पहिले क्लाइम्बिंग जे करायचा तर इकडे या गुहेमध्ये राहायचे हे सगळे जण. आपण सुळक्याच्या पूर्णपणे 360 अंशातनं पूर्ण फिरलो आहे, पूर्ण प्रदक्षिणा मारली त्याला आपण. आणि जिथे आता गुहा आहे आणि मंदिर आहे त्या ठिकाणी आलो आहोत. आणि इकडनं आपण पहिले मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि गुहा बघूया ती. आणि मग तिकडनं वरती जायला लागू. वरती जे आहे ते कातळातनं पूर्ण जिने खोदलेले आहेत. तर जसं आतनं कुतुब मिनारला जिने असतात तसे हे आतनं जिने आहेत. पहिले आपण मंदिराचं दर्शन घेऊया, गुहा बघूया आणि मग जिन्या वाटे आतनं पूर्ण भुयाऱ्यातनं वर जाऊया. चला तर मग आपण मंदिरापाशी आलो आहोत. भैरवनाथाचं मंदिर आहे हे. ते मंदिर ते आहे, गुहेमध्ये आहे, एकदम जबरदस्त इथे पॉझिटिव्हिटी मला जाणवते. याच्या बाजूला जे गुहा आहेत त्या बघूया आपण. बघा इथे तुम्हाला कोरलेला अजून सुद्धा इथे दिसत आहेत शिल्प. आणि हा पिलर जर तुम्ही बघाल तर ऍक्च्युली फक्त एवढ्या या पॉइंटवर हा पिलर उभा आहे. आणि पुढे अजून दोन पिलर आहेत. हे बघा इकडनं तुम्हाला पूर्णपणे कार्विंग दिसतंय. खूप मोठी गुहा आहे, तुम्हाला इथे रात्री राहायचं असेल तर इथे तुम्ही थांबू शकता. आतमध्ये पण एक छोटी रूम आहे. आता आता ते कोरलेले जे दिसत आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर भरपूर वटवा गुहे आहेत. पूर्णपणे वटवा गुहांचा वास येतोय गुहेमध्ये. आपण मोठ्या गुहेमध्ये जाऊया. कोथई गडावर असलेलं पिण्याच्या पाण्याचे टाक आपण पहिले बघूया. त्या वरती हे जे दिसते ते पिण्याच्या पाण्याचं टाक आहे जे आता वापरण्यात येतं. हे बघा आता इथे जे आपण आतमध्ये आलो आहोत हे पिण्याच्या पाण्याचं टाक आहे. अतिशय थंडगार
आणि मिनरल्स वाले पाणी आहे, मी आत्ताच पिऊन बघितलंय, तुम्हाला दाखवतो आता हे बघा. खूपच थंड पाणी आहे, जबरदस्त पाणी एकदम. तर हे एक पिण्याचं पाण्याचं टाक आहे जे तुम्ही डायरेक्टली पिऊ शकता इकडे येऊन. बाकीची पाण्याची बरीच टाके आहेत पण तुम्ही डायरेक्टली ते पाणी पिऊ शकत नाही. तर आपण जे आतना रस्ता जो आहे, जो भुयारातला रस्ता आहे, त्या रस्त्याने आता वर जाऊया आपण. चला तर मग, तर आता आपल्या एकमनं जायचं आहे. आत्ता आपण जो आलो आहोत ते तुम्ही मागे बघू शकता, भुयारातनं आपण वर आलो आहोत आणि आता अजून आपले जिने संपलेले नाही आहेत, त्याच्या बाजूने आपल्याला आता वर जायचं आहे. आयुषा, ए घाबरलास का इकडे बघ, कॅमेराकडे बघ, नाही घाबरलास ना? आयुष घाबरला नाही बिलकुल, तूही पण घाबरू नका. व्ह्यू चे मजा घ्या आता, व्ह्यू. आता आपण खालनावर आलो आहे आणि आता आपल्याला गडाचा दरवाजा लागलेला आहे. हा तुम्ही बघाल तर गडाचा दरवाजा आहे. चला दरवाज्यातून आत जाऊया. सगळ्यात टॉपला आलोय आपण. मित्रांनो, आपण कोथळीगडच्या टॉपला आलो आहे आणि इथे समोर जर तुम्ही बघितलं तर इथे बघा, इथे विंडमिल दिसत आहेत वरती. आता ते ढगामध्ये गेलेत आणि
इथून पूर्ण व्हॅली दिसते. मित्रांनो, आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. तर चढणं जेवढं डिफिकल्ट असतं त्यापेक्षाही जास्त उतरणं जास्त डिफिकल्ट असतं. तर आता आपण उतरतानाचा रूट बघूया कशा पद्धतीचा आपण पार करतो आहे. तर मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ इथे थांबत आहोत. कोथईगडचा आता पूर्णपणे मी तुम्हाला दाखवला आहे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने हा गड आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना सगळ्यांना शेअर करा. आणि सबस्क्राईब जर अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगतो सबस्क्राईब चॅनल केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुरुजी पण बाय बाय.